नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर जयल शेंगे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये नोबेल लॉरेट प्राइड्स ऑफ ह्युमॅनिटी या लेक्चर सिरीजच्या या स्पेशल व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 2023 नोबेल पारितोषिक विजेत्याविषयी जाणून घेत आहोत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये 2023 साली म्हणजेच दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी केमिस्ट्री या विषयातलं नोबेल पारितोषिक जाहीर झालं. या केमिस्ट्री विषयातील नोबेल पारितोषिक विजेत्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. मित्र, 2023 हे जे काही नोबेल पारितोषिक आहे हे 3 जणांना मिळून विभागून देण्यात आलेलं आहे. हे 2023 रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक ज्यांना देण्यात आलं ते मॉंगी बाविंडी, लुई ब्रुस आणि अलेक्सी एकिमो या 3 जणांमध्ये हे विभागून देण्यात आलं. बाविंडी, ब्रुस आणि एकिमो यांना क्वांटम डॉट्सच्या शोधासाठी आणि संश्लेषणासाठी हे नोबेल पारितोषिक देण्यात आलं. या 3 विषयी आपण थोडक्यामध्ये या 3ही नोबेल पारितोषिक विजेत्याविषयी जाणून घेऊया. यापैकी पहिले आहेत मोंगी बाविंडी. मोंगी बाविंडी यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. मोंगी ग्रॅबियल बाविंडी यांचा जन्म 15 मार्च 1961, आज ते 62 वर्षाचे आहे. एक अमेरिकन फ्रेंच ट्युनिशियन रसायनशास्त्रज्ञ आहे. ते सध्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लेस्टर वॉल्फचे प्राध्यापक आहेत. बाविंडी हे उच्च गुणवत्तेच्या क्वांटम डॉट्सच्या रासायनिक उत्पादनातील प्रगतीसाठी ओळखले जातात. त्यासाठीच या नावाजलेल्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्यांना 2023 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं. मोगी बाविंडीचा जन्म हा पॅरिस फ्रान्स येथे झाला. ते ट्युनिशियाचे गणितज्ञ मोहम्मद सलाह बाविंडी यांचे चिरंजीव आहेत. फ्रान्स आणि ट्युनिशियामध्ये काही काळ आल्यानंतर बाविंडी आणि त्यांचे कुटुंब लहान असताना अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले. सालहाने फर्ग्यू विद्यापीठामध्ये गणित विभागात काम केल्यामुळे ते इंडियानाच्या वेस्ट लाईफ येथे त्यांचं वास्तव्य होतं. बाविंडीने 1978 वेस्ट लाईफ ज्युनियर सिनियर हायस्कूलमध्ये पदवी प्राप्त केली. बाविंडी हे कोलाईल क्वांटम डॉट संशोधनाच्या क्षेत्रातील मूळ सहभागीपैकी एक आहे. राशा बाविंडी यांना पोस्ट डॉक्टरल संशोधन बेल लॅबमध्ये लुईस ई ब्रुस यांच्या नेतृत्वाखाली केले आणि त्याच ब्रुस यांच्या सोबत त्यांना नुकताच नोबेल पारितोषिक सुद्धा रसायनशास्त्रातलं प्राप्त झालेलं आहे. तर 2010 त्यांना सरफेस केमिस्ट्रीमध्ये ACS पुरस्कार मिळाला. त्यानंतर रसायनशास्त्रात क्लेरिवेट सायटेशन विजेते बनले. तर त्यानंतर 2023 हा जो काही नोबेल पुरस्कार आहे हा नोबेल पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर आपण जाऊया दुसरे जे काही नोबेल पारितोषिक विजेते आहे ते म्हणजे लुईस ई ब्रुस. लुईस ई ब्रुस हे कोलंबिया विद्यापीठातील रसायनशास्त्रातील SL मिशेल प्राध्यापक आहेत. क्वांटम डॉट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलाईड सेमीकंडक्टर नॅनो क्लिस्टरचा त्यांनी शोध लावला आहे. 1930 ब्रुस AT&T बेल लॅबोरेटरीमध्ये सामील झाले जिथे त्यांनी क्वांटम डॉट्स शोधण्याचं काम केलं. 1996 ब्रुस बेल लॅब सोडल्या आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये रसायनशास्त्र विभागात प्राध्यापकामध्ये सामील झाले. मित्र, लुई ब्रुस यांनी 1998 अकॅडमी ऑफ आर्ट सायन्स सायन्सचा फेलो म्हणून निवडलं गेलं. तर 2004 युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य राहिले आणि नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लिटरेचरचे ते सदस्य आहे. 2010 त्यांना असोसिएशन ऑफ राईज युनिव्हर्सिटी अलुमनीकडून प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाला. तर 2006 ऑप्टिकल सोसायटी ऑफ अमेरिकेच्या RW Wood पुरस्काराचे ते सहप्राप्तकर्ता होते. 2008 नॅनो सायन्सचे उद्घाटन
पारितोषिक सुद्धा त्यांना मिळाले. अशा प्रकारे 2010 रासायनिक विज्ञानातील नॅस पुरस्कारासाठी सुद्धा त्यांची निवड झाली. आणि कोलाइडल सेमीकंडक्टर नॅनोक्रिस्टलच्या शोधासाठी त्यांना रसायनशास्त्रातील क्रेडिट उद्धरण पुरस्कार विजेते म्हणून सुद्धा निवडले आहे. अशा या लुई ब्रुस यांच्याविषयी जाणून घेतल्यानंतर आपण रसायनशास्त्रातील 2023 पुढचा पुरस्कार ज्यांना मिळाला त्या अलेक्सी एकिमो यांच्याविषयी जाणून घेऊया. अलेक्सी एकिमो यांचं नाव अलेक्सी इव्हानोविच एकिमो, ते रशियन होते आणि रशियन सोव्हिएत युनियनचे ते भौतिकशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी क्वांटम डॉट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्धसंवाहक ज्ञानपृष्ठाचा शोध लावला. वाविलो स्टेट ऑप्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये ते काम करत असताना त्यांनी हा शोध लावला. 1967 त्यांनी लेनिनग्राद स्टेट युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विद्याशाखेतून पदवी प्राप्त केली. सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन स्पिन ओरिएंटेशनवर काम केल्याबद्दल त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील 1975 USSR राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते ऑप्टिकल सोसायटी ऑफ अमेरिकाच्या 2006 RW ग्रुप पुरस्काराचे सहप्राप्तकर्ते आहेत. नॅनो क्रिस्टल क्वांटम शोध, क्वांटम डॉट्सचा शोध आणि त्यांच्या इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टिकल गुणधर्माचा अग्रगण्य अभ्यास यासाठी त्यांना तो पुरस्कार मिळाला होता. 1999 एकिमो युनायटेडच्या स्टेट्समध्ये नॅनो क्रिस्टल टेक्नॉलॉजी ऑफ न्यूयॉर्क राज्यातील कंपनीचे शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा कार्यरत आहे. अशा या अलेक्सी एकिमो यांना क्वांटम डॉट्सच्या शोधासाठी आणि संशोधनासाठी 2023 जो काही नोबेल पुरस्कार होता तो या 3 तज्ञांमध्ये विभागून देण्यात आला. मित्रहो, या क्वांटम डॉटच्या शोधाने ज्यावेळेस आजच्या युगामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी एक वेगळा आयाम निर्माण केलेला आहे, एक वेगळं रूप त्यांच्या या शोधामुळे झालेलं आहे. अनेक त्यांच्या शोधाचे निष्कर्ष निघत आहेत. तर या तिघांनी ज्यावेळेस या तिघांना नोबेल पारितोषिक घोषित करण्यात आलं, त्या नोबेल पारितोषिक घोषित करत असताना स्वीडिश अकॅडमीचे जे काही सेक्रेटरी होते त्यांनी घोषणा केली की दे प्लॅन अँड इम्पॉर्टंट सीड फॉर नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचं बीज रोपण केलेलं आहे. त्यांच्या या शोधामुळे नॅनो टेक्नॉलॉजी, त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये एक वेगळा रंग भरण्याचं काम केलेलं आहे. अशा प्रकारचं प्रतिपादन, त्या अशा प्रकारचं स्टेटस, अशा प्रकारचं स्टेटमेंट नोबेल स्वीडिश अकॅडमीची जी काही आजची घोषणा करणारी टीम होती त्या टीमचे जे काही अध्यक्ष होते त्यांनी केलेलं आहे. मित्र, या तिघांच्याही कार्याच्या अनुषंगाने निश्चितच रसायनशास्त्रामध्ये एक वेगळा आयाम तयार होईल असंच या ठिकाणी आपण म्हणूया. या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.